नमस्कार मी रुचिता नमस्कार बोलता बीस बगा ओके घाग वेलकम और वेलकम बैक टू तो माय यूट्यूब चैनल आज खूब जाम है आधी इंस्टाग्राम वर स्टोरी पोस्ट के लिए आंसर ऑन माय यूट्यूब चैनल सो so, मी आता रेडी होते बाहेर जायला म्हणून मी माझ्या भावाला बसवलं इकडे की जो मला म्हणजे लॅपटॉपमध्ये बघून माझ्या स्टोरीज स्टोरीजवरचे क्वेश्चन्स सांगेल आणि ते मी आता इथे आन्सर करणार आहे ही व्हिडिओ खूप बोरिंग झाली असती म्हणून मी याला मुद्दामून इथे बसवलं आहे हा मला क्वेश्चन सांगेल त्याचे मी आन्सर देणार आहे त्या क्वेश्चन्सपैकी चार पाच क्वेश्चन्स जे कॉमन होते ते होते वॉट इज युअर फुल नेम आर यू मॅरिड तुमचं एज काय तुमची हाईट काय हे सगळं तर माझं पूर्ण नाव आय एम नॉट मॅरिड बाय द पूर्ण नाव आहे रुचिता माझं पूर्ण नाव आहे रुचिता संजय संजय माझ्या पप्पांचं नाव आहे इयर्स ओल्ड देऊ दे ना मी मेकअप करता करता मला क्वेश्चन विचारणार आहे त्याचे एक करून उत्तर देणार आहे सो या लेट जस्ट स्टार्ट चांगले विचार क्वेश्चन नको बी पहिला तू जे जने जसं विचारलं तसं विचार. हम जसं होतं तसं विचारणार स्टार्ट. लेट्स स्टार्ट. व्हेन विल यू गेटिंग मॅरिड? वेन विल यू गेटिंग मॅरिड? अच्छा तू करेक्ट करून सांगतोस का? ओके वेन आय एम गेटिंग मॅरिड. मी लग्न कधी करणार आहे? 2028. चांगला चांग मुलगा भेटला की लग्न करणार मी. बस. खत्म हो गई. चांगला मुलगा भेटला तर पुढच्या वर्षी करेन नाहीतर आहे मला थर्टीच्या आधी लग्न करायचंय म्हणजे माझ्या जे मी प्लॅन केलंय फॉर मी इन दॅट माझं असं हे आहे की मला बिफो बिफोर थर्टी लग्न करायचंय होपफुली नाहीतर आफ्टर थर्टी पण काय प्रॉब्लेम नाही आहे मला माझ्या पेरेंट्स खूप किटकिट करतील म्हणून बिफोर थर्टी सो या बिफोर थर्टी आय गो टू गेट मॅरिड जर त्याच्या आधी लव्ह झालं चांगलंवाल एकदम तर बिफोर दॅट बट या चांगला मुलगा भेटला की मी लग्न करणार फोबाड तू तुझं दाखवू शकतो डू यू लिव्ह इन ठाणे नो आय लिव्ह इन मुंबई मी घाटकोपर मध्ये राहते बाय द वे असो <laughs> दे कुठे घरी येणार आहेत मग काय चाय द्यायची आय लिव्ह इन घाटकोपर आय लिव इन मुंबई नॉट ठाणे ठाणे मुंबई मध्ये येत नाही बाय द वे सो <laughs> या so, yeah. व्हॉट्स युअर प्लॅन फॉर नेक्स्ट ट्रिप ट्रिप ओ अजून मी काहीच प्लॅन केलं नाही ट्रिप एन ऑल बट आम्हाला नाशिकला जायचंय त्र्यंबकेश्वरला दॅट इज ऑन आर लिस्ट फॉर नाव मला माझ्या फॅमिली सोबत जायचंय बघू कधी होत ते सो so, या yeah, त्र्यंबकेश्वर नाशिक दॅट इज द नेक्स्ट प्लेस आय वॉन्ट टू विजिट दॅट इज ऑन लिस्ट राईट नाव ट्वेल्थ ट्वेल्थ मध्ये मी कॉमर्स घेतलं होत आणि माझं क्वालिफिकेशन म्हणायला गेला तर मी ग्रॅज्युएट आहे मी माझे बॅचलर्स बीएमएम मधून केले विच इज बॅचलर्स इन मास मीडिया सो या त्यानंतर मी डिजिटल मार्केटिंग केलं असे छोटे छोटे कोर्स केले खूप सारे बस इट

मी नाही डिस्क्लोज करत बिकॉज आय एम अ बिलिव्हर की चांगल्या गोष्टींना नजर लागते म्हणून मी नाही डिस्क्लोज करत आय डोंट डिस्क्लोज माय पार्टनर आय डोंट डिस डिस्क्लोज माय इन्कम मी जास्त फॅमिली कॉन्टेंट पण पोस्ट नाही करत बिकॉज मी माझ्या भावाची आणि माझी स्टोरी पण जास्त पोस्ट नाही करत बिकॉज आम्ही स्टोरी पोस्ट केली की दुसऱ्या दिवशी भांडतो खूप म्हणून मी ते खूप कमी केलं सध्या माझी फॅमिली डिस्क्लोज करणं किंवा जे पण माझे पर्सनल डिटेल्स आणि हे आहेत ते मी नाही सोशल मीडियावर पोस्ट करत बिकॉज आय बिलीव्ह काही गोष्टी पर्सनल असलेल्याच बऱ्या नेक्स्ट क्वेश्चन वेन डिड यू स्टार्टेड युअर करिअर इन दिस फील्ड म्हणजे इंस्टाग्राम वाल गोष्ट ना सोशल मीडिया ओके सो मी मास मीडिया केलंय आणि लास्ट इयरला थर्ड इयरला मला सोशल मीडिया हा सब्जेक्ट होता अँड ऑल द क्रेडिट गोज टू माय सोशल मीडिया सर नील सर बिकॉज आम्हाला कॉन्टेंट क्रिएट करायचं होतं ऑन फाईव्ह डिफरंट प्लॅटफॉर्म्स तिथे आम्हाला पाच पाच की दहा दहा पोस्ट करायचे होते आम्हाला खूप ॲक्टिव्ह राहायला सांगितलेलं टू सी हाव बी ग्रो सोशली म्हणजे असं स्वतःच काय नाही जनरली तुम्ही काहीही पोस्ट करू शकतात अबाउट सर्टन टॉपिक असं होतं आणि मला खूप आवडायचं युट्यूबवर व्हिडिओज बघणं वगैरे असं मी म्हणू शकते की लोक पिक्चर बघायचे आणि मी युट्यूब कॉन्टेंट तर मला खूप आवडायचं मला कधी वाटलं नव्हतं मी बनवेल बट लकीली आय स्टार्टेड दॅट अँड एम रिअली हॅप्पी दॅट आय डीड आय थँक अ लॉट म्हणजे मी माझ्या सरांचं खूप जास्त ग्रेटफुल आहे की त्यांनी मला पुश केलं की कर, कर आगे बी कंटिन्यू राख मी ऐकते असं युजली मोठी माणसं मला जे सांगतात ते युजली मी नाही ऐकत बट मी ते ऐकलं होतं की आणि मी ते कंटिन्यू केलं सो या तसं मी माझी तब्येत थोडी लो आहे माझा आवाज म्हणून थोडा विअर्ड येतोय सो प्लीज प्लीज काय म्हणू शकतो प्लीज बेअर विथ इट ओके मी सो मी सो मी तसं स्टार्ट केलं माझं सोशल मीडिया जर्नी इन माय कॉलेज लास्ट इयर लास्ट इयर म्हणजे लास्ट इयर तसं लास्ट इयर नाही माझ्या कॉलेजच्या लास्ट इयर मध्ये मी स्टार्ट केलं होतं काय फनी ना का अस एकदम सिरियसच आहे हा टू बी रिअली ऑनेस्ट मला आधी खूप स्ट्रगल करायची मला काहीच आयडिया नव्हती कॉन्टेंट कसं बनवतात फक्त लकीली माझ्याकडे आयफोन होता जो मी माझ्या अप्पांकडून रडून रडून घेतला होता असंच मम्मी हसते <coughs> मम्मी आय <आए. coughs> पण मराठी खूप सुंदर बोलते आणि श्चुछ श्चुछ रडून रडून माझ्या पप्पांकडनं आयफोन घेतला होता रडून रडून म्हणजे एकदम धिंगाणे घालून घेतला होता आणि तोच एक फॅक्टर फैक, ज्याने मला हेल्प केलं की माझ्याकडे आयफोन होता म्हणून माझं थोडं क्वालिटी बेटर होतं म्हणजे माझ्याकडे आयफोन सेव्हन होता तेव्हा मी चालू केलेलं कॉन्टेंट क्रिएशन आणि माझ्याकडे तेव्हा रिंगलाईट पण नव्हती म्हणून ती जेव्हा मोबाईलची सेल्फी रिंगलाइट असते ना त्या दोन होत्या माझ्याकडे आणि मी ते लावून बन व्हिडिओज बनवायची माझे आणि मला स्टार्टिंगला खूप क्रिटिसाइज केलं लोकांनी खूप म्हणजे एक्स्ट्रीम लेवलवर क्रिटिसाइज केलं बट देन मला माझे की चालू रखना म्हणून मी चालू ठेवलं अँड देन मग बघायलाच नको खूप चांगलीच ग्रोथ झाली माझी लाईफमध्ये मध्ये मध्ये पण या एरियामध्ये पण आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट सो या काय होतं बायद मी क्वेश्चनच विचारले ऑफ ट्रॅक जातोय का आपण काय होत नाही हा तर मला काहीच आयडिया नव्हती हे कसं करायचं मी युट्यूब च्या व्हिडिओ बघून बघून एडिटिंग शिकले मी माझ्या भावाला खूप मस्का मारायची तेव्हा त्याला थोडी एडिटिंगची आयडिया होती पण तो मला करून नाही द्यायचा म्हणून मी स्वतः स्वतः माझं माझं शिकले सगळं रायटिंग पण शिकले मी मास मीडिया स्टुडंट म्हणून मला थोडा हेल्पफुल हेल्प झाली या गोष्टीत बट मी एडिटिंग कॉन्सेप्ट कसं रीलचं स्क्रिप्टिंग करायचं स्वतः सगळं स्वतः मी करते एडिटिंग पासून सगळं सो आय मॅनेज एव्हरीथिंग ऑन माय ओन मी मंथच्या वीकच्या स्टार्टिंगला असं बनवून ठेवते की मला हे हे फिल्म करायचं माझे हे कॉन्सेप्ट जाणार या या वीकला तर so, मी वीकली प्लॅनिंग करून ठेवते प्रत्येक गोष्टीची या yeah. नेक्स्ट मराठी मध्ये क्वेश्चन विचारला काय चांगलं असेल तर विचार भावाला शूज कधी नवीन गिफ्ट करत कधीच नाही <laughs> आजच आम्ही शूज क्लीन केले आणि मला कळलं की याच्याकडे खूप जास्त शूज आहेत सो नो मोर शूज फॉर हिम ऍटलिस्ट फॉर दिस इयर कोणी नाही हा शाणपणा करतोय व्हॉट्स इयर प्लॅन नेक्स्ट ओके सो ऍक्च्युली खूप जास्त गोष्टी प्लॅन केल्या आहेत आणि ऑन पेपर आलेल्या आहेत त्या या वर्षी तुमच्या समोर पण येतीलच लकीली लवकरात लवकर, लवकर बट आय एम प्लॅनिंग समथिंग रिअली बिग अँड टचवूड ओब्विसली मी डिस्क्लोज नाही करणार आहे आधीच ते जसं की मी आधी so, हो सांगितलं की नजर लागते गोष्टींना सो जसं ते कम्प्लीट होईल तुमच्या समोर तर येईलच बिकॉज ते तुमच्यासाठीच आहे असं बघायला गेलं तर सगळ्यांना कळेल जसं प्रोग्रेस होत जाईल बट आय कॅन प्रॉमिस यू वन थिंग की समथिंग रिअली बिक इज कमिंग अप विच इज रिअली क्लोज टू माय हार्ट ज्याच्यासाठी मी खूप वर्ष प्लॅनिंग केली आहे so, सो yeah. या येस करू शकता तुम्ही मला आवडेल तुम्ही काय विचार करता माझ्याबद्दल म्हणून तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमचं गेसिंग गेम चालू ठेवा मी वाचेल आणि रिप्लाय करेल तुम्हाला सगळ्यांना ओके नेक्स्ट क्वेश्चन फेवरेट अरे सध्या एकदम मी भक्ती गीतांमध्ये म्हणून मी हनुमान चालीसा कॉन्स्टंट ऐकते आणि बाकीचे देवांची गाणी म्हणून सध्या तर ते तेच असतं माझ्या प्ले लिस्ट वर म्हणून असं काही पर्टिक्युलर फेवरेट नाही बट माझं हनुमान चालीसा इज कॉन्स्टंटली ऑन रिपीट गाणं नाही ते ऑब्विसली बट देन दॅट इज वन थिंग विच इज ऑलवेज प्लेंग ऑन माय फोन नाही गाणी बरीच आहेत अशी मला आवडतात ऐकायला बट ओके दिस इज वन मराठी सॉंग विच इज व्हेरी क्लोज टू मी ते चांद तू न बातला मला ते गाणं इतकं आवडतं ओ oh माय गॉड म्हणजे मला खूप मराठी सॉन्ग मधलं ते तर एक माझं फेवरेट आहे मला खूप जास्त आवडतं ऐकायला ते गाणं सॉन्ग खूप म्हणजे खूप जास्त मी कंटिन्यू ऐकू शकते ते गाणं बॅड हॅबिट्स मी खूप लेझी आहे खूप आळशी आहे मी आणि मी प्रोकॅस्टिनेट खूप करते आजची गोष्ट उद्यावर ढकलणं खूप जमत मला ते चांगलं म्हणजे मी एकदम स्मूदली करते ते हो मी खूप आळशी आहे इज माय ड्रॉबॅक जे मला असं ना चांगल्या गोष्टी आपल्या बद्दल पण माहितीच पाहिजेत तर लेझी इज वन ऑफ मी खूप जास्त आळशी आहे जर मी आळशी नसती तर अजून जास्त ग्रोथ झाली असती लाईफ मध्ये असं मला वाटतं विच आयम गोइंग दॅट इज वन थिंग आय एम गोईंग टू ट्राय चेंज इन नेक्स्ट इयर म्हणजे आपल्याला एक महिना आहे अजून आळशी बनायला सो या पुढच्या महिन्यात बघू नेक्स्ट मंडे नेक्स्ट मंडे नाही वर्षी बघू नायर पुन्हा नाही करत मी गोष्टी हातात घेऊन मी अर्धवट सोडून देते आर टू बॅड की मी गोष्टी प्रोकॅस्टिनेट खूप करते आणि मी अत्यंत आळशी आहे खूप म्हणजे मी माझ्या आई बापांच्या नर्व वर येते की ही मुलगी इतकी आळशी कशी काय का। इतकी आळशी आहे मी माझी आई हसते वाटी बिकॉज तुला माहित आहे खूप आळशी असते व्हेरी आळशी व्हेरी लेझी आहेत का अजून संपले नाही uh, माझं मेकअप होत आला अच्छा ओके कुल शूट युअर झोडियाक साइन आय एम एन एरीज म्हणजे ते झोडियाक साइन इज एरीज माय रायझिंग साइन इज लिब्रा आय मीन आय एम एन एरीज खूप मीन आहे मी उद्धट पोरगी आहे तशी मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे जे काही काय लोकांना टोचू शकत बट इट्स ओके आय डोंट केअर नेक्स्ट क्वेश्चन हो बाबा वो लवकर बोल सेलिब्रिटी क्रश माझा सेलिब्रिटी क्रश क्रश विस्तन मला शाहिद कपूर खूप आवड आवडतो खूप जास्त आवडतो या हॉलिवूड मध्ये खूप सारे आहेत पण मी आता ते आता त्याच्यावर नाही बोलणार आहे वन पर्सन दॅट आय लव्ह करू शकतो हॉलिवूड बोल फेवरेट सीरीज कोणती हा स्टेफन अँड तेच दोघ रे डेमन अँड स्टेफन हा म्हणजे मला आवडतात पण शाहिद कपूर एवढे नाही शाहिद कपूर इज इस... वेगळा एरा त्याच्या चॉकलेट बॉय एरा मध्ये मला वयात आले होते मी म्हणून मला तो खूप आवडतो मला गुड हायफ्टरनून थांब थांब मी बुक वाचायला घेतली होती भगवद्गीता बट देन देऊन जातं कम्प्लीटच होत नाही माझ्याकडनं न्यू इयर रेझोल्युशन आहे माझं भगवत गीता वाजव बट पुढच्या वर्षी ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये गुड हॅबिट्स माझ्यात एक पण नाही आपण बाहेर चाललोय फिरायला विचार कर बरेच निघतील माझा गुड हॅबिट लोक माझी मम्मी म्हणते मी नाही बघा मी कोणालाच काय सांगितलं नाही बोलाय पोवाड इज युअर बिगेस्ट बोल लोकांना मदत करणं सगळ्यांना मदत करणं आणि आता तू सांग माझ्याबद्दल एक चांगली मनापासून आता काय क्वेश्चन होता टू गुड हॅबिट्स ना तू सांग तू गुड हॅबिट्स अबाउट नाही गुड हॅबिट बद्दल बोल खरा बोल इज मध्ये मी काय तुला सांगितलं नाही पैसे पैसे वाटवते सोड माझे गुड हॅबिट सांग तुझ्यासाठी काय बेनिफिशियल आहे ते नको सांगूस गुड हॅबिट विचार कर लोकांना वाटेल नाही आहेत मग मी तू बोल एक, uh, एक? हेल्प yes, very... की आय हेल्प एव्हरी वन आणि अजून एक काइंड टुवर्ड्स अदर्स आय एम व्हेरी काइंडली असं मला नाही वाटत बट असं अटिट्यूड मला अजिबात नाही माझ्या तोंडावरून बघून एखादा माणूस बोलेल की ही खूप घमंडी वगैरे आहे बट आय एम व्हेरी डाऊन टू अर्थ माझ्यात घमंडचा घ पण नाहीये बाबा उगाच काही पण काय बोलला नाहीये नाही बोलला एकच बोल एक, 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 एक नाही एक बोल फालतो कि नाही स्वतःचा बेनिफिट तू आता पाठवणारच नाही मग कळतील गुड हॅबिट्स अजून माझ्यातल्या व्हॉट इज युअर फेवरेट कलर ब्लॅक खूप काळजी करते खूप काळजी करते इज सगळ्यांचीच खूप काळजी आहे ना व्हॉट इज युअर कलर नेक्स्ट क्वेश्चन काय व्हॉट इज युअर फेवरेट कलर ब्लॅक आणि रोज गोल्ड पण मला खूप जास्त आवडतो ब्लॅक पर्पल म्हणजे मला सगळे डार्क कलर खूप आवडतात बट ब्लॅक इज फेवरेट ब्लू पण मला खूप आवडतो म्हणजे मॅडम मेजॉरिटी कपडे ब्लॅक आणि ब्लू कलरचे आहे व्हॉट इज अ फेवरेट ॲनिमल मला सगळेच प्राणी खूप आवडतात मला जास्त कॅट्स आवडतात असं मला वाटतं बट मला डॉग्स पण तितकेच आवडतात मला फिश पण तितकेच आवडतात आमच्याकडे फिश होते कॅट्स होत्या डॉग कधी आमच्याकडे नव्हता पण बाकी त्यांचे आम्ही आणायचो पकडून पकडून तू तू आहेस होता नाही स्वतःच बोलतो निर्लज्ज बोलू मी जनरली मिरची लागते माझी आई माझ्याबद्दल चांगलं बोलते ना युजली त्याच्याबद्दल बोलत असते तर आज माझ्याबद्दल बोलते, बोलते ना तो ऑफेंड होतोय कुत्रा व्हॉट इज द्लेस यू लाइक प्लेस नाही मला प्लेस पेक्षा मला माझं घर जास्त कम्फर्टिंग वाटतं मी कुठेही बाहेर गेली तर मला असं वाटतं की आय शुड रीच होम माझं असं मुझे घर जाना आहे हो मला माझं घर खूप आवडतं जिथे माझे आई बाबा असतात माझे पप्पा आणि मम्मी आर लिटल स्ट्रिक्ट थोडे किटकिटे पण मला माझं घर खूप आवडतं जिथे माझे पेरेंट्स आणि माझा भाऊ असतो आय एम व्हेरी असं so कनेक्टेड टू माय पेरेंट्स मला माझ्या घरी राहायला खूप आवडतं दॅट इज माय कम्फर्ट झोन माझं घर माझं कम्फर्ट झोन झालेलं आहे कधी कधी मला वाटतं चेंज करावं वा, बट देन कधी कधी मला वाटत पण नाही मला आवडतं फॉर स्किन चेहरा धुवा आणि झोपा झोपू नका आणि रोज सनस्क्रीन लावा टू मेजर टिप्स दॅट कॅन चेंज युअर स्किन केअर गेम फॉर एव्हर झोपू नका काय लावला नाहीत तरी चालेल चेहरा धुतल्यानंतर बट चेहरा धुवा आणि मग झोपा अँड यूज सनस्क्रीन घरी असला तरीही सनस्क्रीन वापरा बाहेर जात असाल तर वापराच वापरा प्लीज डोंट स्किप ऑन दॅट नेक्स्ट क्वेश्चन आर यू रेग्युलर विथ जिम हा तुझा क्वेश्चन आहे का नो मी आय एम व्हेरी इनकन्सिस्टंट विथ जिम विच आय थिंक आय नीड टू चेंज बिकॉज मी खूप जास्त वजन गेन केलं आहे इन पास्ट फोर फाईव्ह मंथ्स बिकॉज माझे खूप अनहेल्दी इटिंग पॅटर्न्स आहेत मी खूप जंक खाते आणि त्याने मी खूप पुट ऑन केलं आहे विच आय डोंट लाइक म्हणून मी आता रेग्युलर दोन दिवस तर मी रेग्युलरली जाते आता बघू पुढे अजून किती खेचू शकते मी बट अगले सालचे रोज जाऊंगी चांगली मुलगी म्हणणार आहे मी ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये तोपर्यंत जु नॉट डिस्टर्ब शूट न्यू प्लेसेस यू वॉन्ट टू विजिट बिफोर इन ट्वेंटी फोर मला खूप सारे कॅफेज एक्सप्लोर करायचे आहेत असं माझी इच्छा आहे मला खूप साऱ्या ठिकाणी अगेन तेच माझं अनहेल्दी पॅटर्न बट मला असं एक चिट डे करायचं आहे आठवड्यातनं तरी हा पुढच्या वर्षी बोलते नेक्स्ट नेक्स्ट ना बाबा म्हणून एक डे करायचं आहे मला दिवसात दिवसात बोलते एकदा ना एकदा आय गो एक्सप्लोर अ रिअली नाईस कॅफे really nice तुझ्या बरोबरच जाईल पण आम्ही दोघी दोघं जाऊन आणि आम्ही रिव्ह्यू आम्ही दोघं विदार प्लस वन प्लस वन प्लस वन प्लस होपफुली मम्मी हिची गर्लफ्रेंड आहे बॉयफ्रेंड आहे मम्मी ह्याचा ह्याचा पण बॉयफ्रेंड आहे नाही का बट यू नेव्हर नो रिलीजियस प्लेसेस यू वॉन्ट टू विजिट मला ज्योतिर्लिंग करायचं आहेत बारा दॅट इज माय गो टू मला माहिती आहे मग केदारनाथ माझ्याकडनं होणार नाही बट होणार नाही हे मला नाही बोलायचं मला करायचंच आहे बारा ज्योतिर्लिंग आई बाबांना नाही जायचं हो न्यायचंय मला काय करायचं विचार ना त्याने आणि मला बस मला असं ते फॅन्सी पॅरिस बेरिस पेक्षा आय प्रिफर गोइंग टू ज्योतिर्लिंग आय फील गुड वेन आय विजिट अ होली प्लेस आणि मला वृंदावनला जायचं आहे दॅट इज ऑन आर बकेट लिस्ट तू जाणार आहे बट आपण पण जाणार आहे ना त्यानंतर तर ते आहे दिसते बर क्वेश्चन झालेत बाकी बरेच खूप छोटे मोठे लग्न रिपीट रिपीट केलेले थोडे अनकॉमन क्वेश्चन हा बाकी सगळे सगळे रिपीटेड होते आणि स्किन केअर मेकअप रिलेटेड जे पण क्वेश्चन होते ते मी एका नंतर सेपरेट व्हिडिओ मध्ये घेईन आता तर हे फन व्हिडिओ होती म्हणून आम्ही रँडम क्वेश्चन असे कॉमन वाले केले बाकीचे आम्ही नंतर करू आता मला मला आता लेट पण होता बिकॉज मला बाहेर जायचंय दॅट्स इट दॅट्स इट फॉर टुडे गाईज प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब टू आर चॅनल आर नाय माय प्लीज सबस्क्राईब टू हर चॅनल बरं असं बोल, बोल प्लीज माझ्या चॅनल लाईब करा शेअर कॉमेंट नेक्स्ट काय काय नेक्स्ट बोलला कुठची व्हिडिओ बघायची आणि याला आपल्या व्हिडिओ मध्ये ठेवायचंय की नाही हे कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओचं टॉपिक काय हवाय तेही सांगा आणि आपण अर्धा तासाची व्हिडिओ केलेली आहे बापरे हे कटबीट होऊन येईल खूप मध्ये आम्ही पांचटगिरी पण गेली ती कट होईल शेअर लव्ह तर तुम्ही खूप दाखवताय सबस्क्राईब करा मम्मी पप्पांचे पण फोन घ्या आणि सबस्क्राईब करून टाका माझ्या युट्यूब चॅनलला आणि नेक्स्ट काय व्हिडिओ पोस्ट करू तेही प्लीज सांगा अँड थँक्यू सो मच आय लव्ह यू गाईज बाय बाय अरे आपण हे तर घेऊया ये फोटो बाय गाईज आय लव्ह यू